तालुक्यातील 1900 लोकसंख्या असलेल्या गावात कोरोना रुग्णांची संख्या अर्धशतक पूर्ण करत असली तरी अजून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी गावाकडे पाठ फिरवली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी किंवा इतर प्रशासनातील कोणतेही अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही, त्यामुळे गावात अलबेल असल्याची स्थिती झाली असून यामुळे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाने गांभीर्य ओळखून ग्राम सुरक्षा दल सक्षम करावे अशी मागणी युवा कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी केली. गावात आढळून आलेल्या रुग्णांवर समुदाय अधिकारी यांचे नातेवाईक असणारे खासगी डॉक्टर गावातच घरोघरी तपासणी करून उपचार करत असल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. या गावातील साखळी तोडण्यासाठी रुग्णांचे कडक होम आयसोलेशन करावे, गावात औषध फवारणी करावी. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी आढावा बैठकीत तालुक्यात गंभीर परिस्थिती नाही असे सांगत आरोग्य विभागातील कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. तालुक्यातील समुदाय अधिकारी यांच्यावर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय बनकर यांचे कोणतेही नियंत्रण नाही आणि कामचुकार समुदाय अधिकारी यांना तालुका वैद्यकीय अधिकारी का पाठीशी घालत आहेत, यामागचे गौड बंगाल काय असा सवाल विक्रम ढोणे यांनी केला. जत तालुक्यातील गुळवंची या गावामध्ये 22 एप्रिल पासून आज अखेर 50 पेशंट कोरोनाचे आढळलेले आहेत. या गावामध्ये कार्यरत असणाऱ्या समुदाय आरोग्य अधिकारी या उपकेंद्रामध्ये कार्यरत असणाऱ्या समुदाय अधिकाऱ्यांचे पती हे खासगी हॉस्पिटल धावडवाडी येथे चालवतात. ते घरोघरी जाऊन दवाखान्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या पेशंटना घरोघरी जाऊन उपचार करतात. यामुळे पेशंटची साखळी वाढत आहे. गुळवंचीच गाव 424 घरं असलेलं गाव आहे आणि 1906 लोकसंख्या असलेल्या छोट्याच्या गावामध्ये 50 पेशंट निघालेत ही गंभीर परिस्थिती आहे. यात गावाला आज अखेर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली ना, प्रशासनातल्या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी दिली ना, प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी दिले. अशा पद्धतीनं आरोग्य विभागातील कर्मचारी बेजबाबदारपणानं काम करत आहेत. ही साखळी तोडण्यासाठी समुदाय अधिकाऱ्यांनी गावात ज्या पद्धतीनं कार्यवाही करायला पाहिजे ती कार्यवाही न करता आपल्या खासगी डॉक्टरांना तिथं परवानगी दिल्यामुळं ते गावातील पेशंट तालुक्याच्या ठिकाणी येईनात, होम क्वारंटाईन होईनात. ग्राम सुरक्षा दलासंदर्भात पालकमंत्र्यांनी बैठक केली, प्रशासनानं घेतली, पण त्या ग्राम